आज आपण सत्याग्रह या गोष्टीच्या ज्या वेगवेगळ्या बाजू आहेत त्यावर चर्चा करणार आहोत किंवा बोलणार आहोत. सत्याग्रह हे शास्त्र आहे, ही कला आहे. यामध्ये समाजशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेक शास्त्र आहेत. धर्माची माहिती पाहिजे, हे वेगवेगळं कसं होतं आणि त्याचंही ज्ञान आहे. हे महात्मा गांधींना जवळजवळ 111 वर्षापूर्वी हे साक्षात्कारी पद्धतीनं ज्ञान झालं. पाश्चिमात्यांच्यामध्ये ज्ञान फक्त तर्कशास्त्रानेच होतं, म्हणजे तुम्ही रॅशनल असला तरच ज्ञान होतं असं मानता. परंतु भारतीय परंपरेमध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीचा अत्यंत ध्यास घेतला तर तुम्ही जिथं अडलाय त्या ज्ञानाचं तुमचं क्रिएटिव्हिटीमधून, तुमच्या सर्जनशीलतेमधून साक्षात्कारी ज्ञान होतं. तर गांधीजींना जुलै महिना 1906 सालात हे ज्ञान झालं. पण त्याच्या आधी त्यांचे खूप स्ट्रगल झाले. महात्मा गांधी हा एक तरुण, मोहनदास करमचंद गांधी हा जर पाहिला तर याचं स्वप्न काय होतं तरुणपणी, तर मला ब्रिटिशांसारखं राहणीमान, ब्रिटिशांसारखं मला ब्रिटिश व्हायचं. आणि आफ्रिकेत गेल्यावर तिथल्या अन्यायानं आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायानं ते बदलले आणि ते हळूहळू शिकत गेले आत्मपरीक्षांत. हा तरुण मुलगा मोहनदास हा मुखदुर्बळ होता, त्याला भाषण करता यायचं नाही, बोलायचं नाही, बोलता यायचं नाही. ते लिहून काढायचे 10-15 वाक्य आणि 10-15च्या बैठकीतही ते हात थरथर कापायचा, म्हणून कोणीतरी ते वाचून दाखवायचं. तर त्यांनी त्याची प्रॅक्टिस केली की किती लोकात माझा हात थरथर कापत नाही, तीनात नाही ना, तर मग तीनापासून सुरुवात करू. असं करत 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 ते वक्ते झाले. कारण एक नियम आहे की सामाजिक कार्यकर्ता व्हायचा असेल किंवा सार्वजनिक जीवनात प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला वक्ता होणं हे सक्तीचं आहे. वक्ता होत नाही त्याचे विचारच नाही मांडता येत, आणि ते जनतेपुरतं जनतेपुढे मांडता आले. ते जनतेमध्ये अनेक विचार प्रवाह असतात, तर जास्तीत जास्त विचार प्रवाहांच्या समोर तुम्हाला तुमची मांडणी करायची असते याचं भान राहते. आणि हा माणूस पुढे विकसित होत होत केवळ आत्मपरीक्षणातून, अनुभव आत्मपरीक्षण, अनुभव आत्मपरीक्षण. आणि पुस्तकांचं म्हणजे फक्त एक टॉलस्टॉयचा परिणाम होता, रस्किनचा परिणाम होता, तर ती गाईडलाईन मानून ते पुढे पुढे जात होते. आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जे प्रयोग केले त्यातून जे सार काढलं त्याच्यातून शेवटी 1906 म्हणजे ते दक्षिण आफ्रिकेमध्ये राहून वास्तव्याला त्यांच्या जवळजवळ 20-21 वर्ष झाली होती त्यानंतर. आणि ते नेते झाले होते तिथं राहणाऱ्या रहिवासी भारतीयांचं. आणि त्यांच्यामध्ये अनेक विसंगती होत्या, कोणी तामिळ होते, कोणी हिंदू होते, कोणी मुस्लिम होते, कोणी पारशी ख्रिश्चन, तर ह्या कॉन्ट्रॅडिक्शन त्यांनी डील केल्या होत्या. म्हणजे त्यांच्या आश्रमामध्ये मुलांना गोष्टी सांगायच्यातलं काही मुलांना कोरोनातल्या आवडायच्या, काहींना ख्रिश्चन बायबलमधल्या असायच्या, कारण बहुतेक धर्मशास्त्रामध्ये मुलांचं मनोरंजन करणाऱ्या गोष्टी आहेत, आपल्याकडेही आहेत. हनुमान सूर्याकडे उडी घेतली, हे सगळं बुद्धीला न पटणारे, बालबुद्धीलाच फक्त कल्पनाशक्ती त्यांची विकसित करायला उपयोगीच आहे. तर ते सर्व मुलांना सांगावं लागायचं, ते शिक्षक झाले होते आश्रमातल्या मुलांचे आणि ते स्वतःला बदलायचे. म्हणून बायबलमधल्या दंतकथा, बौद्ध धर्मातल्या दंतकथा, हिंदूतल्या दंतकथा यांचा त्यांनी अभ्यास केला होता. आणि ते एकाच वेळी वेगवेगळ्या मुलांचं मनोरंजन करायचे, संख्या जास्त नव्हती. आणि त्याच्यावरनं ते बाहेर जे भारतीय म्हणणारे लोक आहेत, मुख्यतः त्यांना भारतीय का म्हणायचे, ते भारतीयांसाठी एक कायदा झाला होता. म्हणजे बिगर भारतीय लोकांनी भारतीयांकरता कायदा केल्यावरच भारतीयांना कळते की आपण भारतीय आहोत. तोपर्यंत नाही तर मी तामिळ आहे, मी गुजराती आहे, मी पंजाबी आहे, मी शीख आहे असं वाटतं. तर हे त्याला कळतच होतं. आणि आश्रम हे त्यांच्या प्रयोगशाळा होत्या. आणि ते करत करत शेवटी जो एक काळा कायदा झाला, तो काळा कायदा सांगतो की प्रत्येक इंडियनचे बोटाचे ठसे सरकारकडे पाहिजेत, कारण ते क्राईम करू शकतात. नंतर त्यांना जमीन एका विशिष्ट विभागातच घेता येईल. त्यांना मग आठवलं की अस्पृश्यानं असंच केलं होतं, महाराणी महारवाड्यात राहायचं, त्यांच्याकरता एक जागा दिलेली, एक विहीर दिलेली पाण्याची, पण बाकी कोणाला शिवायचं नाही. तर ते
कुठेही जागा घेऊ शकत नव्हते आणि त्यांना इथे राहतो म्हणून दंड भरावा लागायचा. तो हेवी होता आणि गेलेले सगळे लोक श्रमिक होते आणि श्रमिकांच्या पाठोपाठ व्यापारी होते आणि खरा राग होता व्यापाऱ्यांवर. कारण भारतीय दुकानदार तो मुस्लिम असला किंवा कोणी असला भारतीय असला तर तो तिथल्या आफ्रिकन टोळ्यांच्या निगरूंशी फार चांगला व्यवहार करायचा. त्याला उत्सुकता असायची दुकानात काय माल आहे तर हात लावून पाहायचा तर लाव म्हणायचे हात आणि ते दुकानातच राहायचे. त्यामुळे इंग्रज ब्रिटिश लोकांचा जो व्यापार होता तो बसला होता कारण त्यांचं राहायची जागा वेगळी असे दुकान वेगळं असायचं. आणि त्या दुकानामध्ये हात लावला कोणी की ते पिस्तूल काढायचे आणि तो दिप्पाड निगरो पळून जायचा. तिकडं दिप्पाड असतात तिथले झुलू वगैरे लोक टोळीचे. कारण त्याला एवढं कळलं होतं की हे काहीतरी वस्तू आहे की त्यातून गोळी बाहेर पडते आणि मनुष्य मरतो. त्याने काढलं बाहेर की पळून जायचे. आणि हे लोक जास्त संपर्क, तुम्ही कोण, तुमची आई काय करते, वडील काय, आजी, आपली पद्धत आहे भारतीय, सगळी चौकशी करायची मग त्या माणसाचा अंदाज घ्यायचा, त्याकडे जायचं भेटायचं आणि तिथं झोपायचे. त्यामुळे त्यांच्या दुकानात सामान असल्यामुळे उंदीर व्हायचे. तर मग ब्रिटिश राजवटीने तिथल्या ब्रिटिश किंवा गौरवर्णीय राजवटीने असं पसरवलं की भारतातला प्लेग इथे घेऊन येतात आणि हे उंदरामध्ये राहायची सवय, अत्यंत घाणेरडे लोक आहेत. दुसरं त्यांनी केलं की त्यांची बायको ही बायको आहे की नाही कोणास ठाऊ, म्हणून त्या काळ्या कायद्यामध्ये होतं की इथं परत लग्न झालं पाहिजे. म्हणजे गांधीजी परत म्हणाले याला कस्तुरबांना, तू माझी बायको नाहीस. ते म्हणले काय बोलताय, ते हिंदू पत्नी ना. तर ते म्हणले तू नाही, आता आपलं लग्न केलं तर होऊ आपण, मी करीनच असं नाही वगैरे, असं गंमत त्यांची चालायची. आणि या काळ्या कायद्याला विरोध करायला त्यांनी ज्या मेथड वापरल्या ते गांधी सिनेमामध्ये खूप त्याचं आलं आहे चांगलं प्रदर्शन. तर म्हणजे तुला मारणारच नाही, तू मला मार पण मी तुझा अन्याय सहन करणार नाही, असं ते होतं. तो जनरल स्मट वगैरे होता तिथे, तर त्याला कळायचंच नाही. तो चर्चिलचा मित्र होता, त्यापुढे त्यांनी सांगितलं की चर्चिल गांधींना फार वाईट म्हणायचं आहे, नंगा फकीर, उपोषणात आयुर्वेदची औषधं खातो, ॲलोपॅथी घेत नाही. तर ते कसलं काय, त्याच्यामध्ये साखर असते ते अन्नच असतं, आयुर्वेदिक औषध म्हणजे अन्न असतं असं म्हणत, तर त्याला मरू द्या आणि त्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये नेऊन जाळा, थोड्या थोड्या बातम्या सोडा मेला म्हणून, मग लोक चिडतील, मग परत जिवंत आहे म्हणून, असं करून त्यांच्या मनाचे असं पत्र आहेत व्हायसराय लिहिले. आणि त्याला चंदनाच्या लाकडं जाळा, आता ते इंडियन लोक वेळेचे आहेत, चंदनात जाळलं म्हणजे पवित्र वाटतं, तर चंदन मिंदन खरेदी करून ठेवलं होतं व्हायसराय. गांधीचं एक 21 दिवसाचं उपोषण झालं, तर त्यावेळेला स्मट त्याला भेटायला आला आणि त्यावेळेला चर्चिलसुद्धा मरणपंथाला लागला, असं त्याला निमोनिया झाला होता. आणि ज्या दिवशी गांधींचं उपोषण सुटलं त्या दिवशी तो बरा झाला. तर काहीतरी त्या दोन व्यक्तींमध्ये नातं होतं आणि तो सारखं करायचा. तर स्मट त्याच्याकडे गेला, तो म्हणलं तू गांधीबद्दल मित्र बोलू नकोस, तू दुसरं महायुद्ध जिंकलास त्याचं कारण तुझ्या सगळ्या देशांचा इतिहासाचा अभ्यास चांगला होता, त्यामुळे तुला ते करता आलं, पण गांधीचा तुझा अभ्यास नाही, मला काय त्याच्या पुढं करावं, मी हतबल होतो, काही कळायचंच नाही. हा अपेक्षित उत्तरच द्यायचं नाही, वेगळंच काय, मग मला तुम्ही तुरुंगात टाका, मला तुम्ही हेवी शिक्षा द्या. तर हा देवाचा माणूस आहे, याला काही चालणार नाही तुझं सत्ता, असं त्यांनी सांगितलं. तर ह्या स्मटच्या काळात जे वेगवेगळे प्रयोग झाले, खूप सोसलं, सत्याग्रहींनी सोसलं आणि म्हणूनच आश्रम निघाले की त्या सत्याग्रहीला नोकरी गेलेली असायची, नंतर कुठं राहायचं. तो उपजीविकेकरता टॉलस्टॉय आश्रम काढला होता, आणखीन एक आश्रम होता, फिनिक्स आश्रम होता. या सगळ्यामध्ये याच्यावर गांधीजींच्याकडे आपोआप नेतृत्व आलं आणि सगळ्यांनी सांगितलं गांधीच नेता करणार. आणि ते बॅरिस्टर होते, ते गौरवर्ण्याशी कोणत्या लिगल भाषेत बोलायचं हे त्यांना कळायचं बरोबर. तर सर्व लोकांनी त्यांना मानलं होतं आणि हा काळा कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन चालू होतं. तर त्याच्यामध्ये प्रतिज्ञा घ्यायची होती. ट्रान्सवाल की जोहान्सवर मला आता नक्कीच परत नाही सांगता येईल, त्यामध्ये एक जीव मालकाचा हॉल होता, 3,000 लोकं बसत होते, मोठं नाट्यमंदिर होतं, तिथेही सभा झाली
अध्यक्ष एक मुस्लिम होते आणि गांधीजी शेवटी भाषण करणार होते आणि तिथे प्रत्येकजण सुरुवात झाली. त्या कायद्यावर इतका भडकलेला होता प्रत्येकजण, एक बोलला की त्यापेक्षा कडक दुसरा बोलायचा. ते एक म्हणाला मुस्लिम, मी अल्लाह तालाला मानतो, अल्लाह तालाची शपथ घेतो, माझ्या बायकोचा हात जबरदस्तीनं धरून ठसे घ्यायला लागले तर मी त्या क्षणी त्या पोलिसाला, गौरवर्णीय पोलिसाला गोळी घालीन, नंतर बायकोला घालीन आणि नंतर मी स्वतःला घालून घेईन. अल्लाह तालाची शपथ घेऊन सांगतो. तर ते देवाची शपथ घेऊन प्रत्येक येण्यात सुरू झालं. चार पाच लोकांचं झाल्यावर वातावरण ते तसं इमोशन व्हायला लागलं. तर गांधीजीला वाटले इमोशनवर लढा होणार नाही, म्हणून गांधीजी म्हणाले मध्ये मी बोलू इच्छितो, नंतर शेवटी माझं भाषण करेल, मी थोडंच इंटरफेरन्स करतो, हस्तक्षेप करून बोलतो. लोकांनी गल्ला केला, मग आत्ताच तुमचं मेन भाषण करून टाका. तर ते म्हणाले आपण देवाला मध्ये का घेतो, हा देवाचा प्रश्न आहे का, हा माणसाने माणसासाठी तयार केलेला प्रश्न आहे. देवाने त्या गौरवर्ण्यालाही जन्माला घातले आणि आपल्यालाही घातले, मुसलमानांना घातले, गुजरात्यांना घातले वगैरे वगैरे. आणि म्हणून माणसाने माणसाचे प्रश्न सोडवताना देवाला मध्यस्थी करू नये. म्हणलं कोणी तुम्ही कशी घाल, प्रतिज्ञा घ्यायची ना. तर ते म्हणाले देवाने मला एक दिलेली गोष्ट आहे आणि ती सर्वात जास्त काळ टिकणारी आहे, ती म्हणजे माझा प्राण. मी एखाद्यामध्ये आंधळा होईन, बहिरा होईन, पण फक्त मृत्यू येईल तेव्हाच माझे प्राण जातील, तोपर्यंत माझ्याकडे प्राण राहणार आहेत. तर माझा मी शपथ घेतो की जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी अन्यायाविरुद्ध लढेल. एकदम तिथे काहीतरी लोकांना चमत्कारिक असं वाटलं, म्हणजे चमत्कार झाला, काहीतरी ऊर्जा आली असं वाटलं आणि मग तिथून पुढे सगळ्यांनी अशी शपथ घेतली माझा प्राण. आणि मग त्यांनी लोकांना सांगितलं तुमची साथ मिळाली तर कदाचित माझा प्राण वाचेल, लवकर प्रश्न सुटेल, पण तुम्ही नाही साथ दिली तर मी माझ्या प्राणाची शपथ घेऊन सांगतो की मी शेवटपर्यंत अन्यायाविरुद्ध लढेल. आता तीच प्रतिज्ञा सर्वांनी घेतली, काहीतरी वेगळं घडलं असं सगळ्यांना जाणवत होतं. आणि तिथून गेल्यानंतर त्या थिएटरला आग लागली, तर ते गुड ओमेन मानलं गेलं. आग लागते तिथं खरोखर खूप ऊर्जा आली होती असं मानलं गेलं आणि सगळ्यांनाच वाटायला लागलं काहीतरी. म्हणून गांधीजीने हरिजन, त्या हरिजन नव्हतं त्यावेळेला, त्यावेळेला त्यांचं इंडियन ओपिनियन नावाचं वर्तमानपत्र होतं, त्या जाहिरात दिली की हा जो अनुभव आहे तो शब्दात पकडावा, अनुभव आधी आहे आणि शब्द मागू नये, तर शब्द सुचवा. तर सदाचार असा शब्द त्यातल्याच बरा होता, म्हणजे बक्षीस दिलं गांधींनी. आणि मग ते म्हणले सदाचारापेक्षा आपण याला सत्याग्रह म्हणू, आणि त्यांनी स्वतः मग हा शब्द काढला. सदाचार आग्रह असा शब्द होता, तर त्याचा झाला सत्याग्रह. आणि गांधीजींची ईश्वर विषयक भूमिका पण तिथं बदलली, ते ईश्वर आहे म्हणून, माणसामध्ये ईश्वर आहे म्हणून माणूस किती चुकला, किती मागे गेला, 2 फूट मागे गेला ते परत वर येणार आणि 2 इंच पुढे जाणार असा मानवी इतिहास सांगतो. आदिमानवापासून आत्तापर्यंत तो किंचित किंचित पुढे जातो आहे, तो वेडा प्राणी आहे, मागे पुढे करतो पण पुढेच जातो. त्याला अस्तिक्य बुद्धी म्हणतात. त्याच्यावर आम्ही युक्रेनचे लोकही विश्वास ठेवतो की एकूण पाहिलं तर आपण प्रगतीकडे, म्हणजे भूतकाळ फार ग्रेट होता आणि वर्तमान काळ फार वाईट आहे याच्यावर आमचा विश्वास नाही, हळूहळू आपण पुढे जातोय. तर असा विश्वास असणं माणसाच्या चांगुलपणावर, त्याला अस्तिक्य बुद्धी म्हणतात. आणि ही परमेश्वर देतो म्हणून सगळ्यात परमेश्वर आहे अशी ती भूमिका होती ते. म्हणून ते देह न मानणार अशी कसं बोलावं तुझ्याशी मी असं म्हणाय. आणि पुढे ते म्हणायला लागले निरीश्वरवादी स्वतः देव मानत नसले तरी त्यांचं देवत्व असतं, म्हणून सत्याला महत्त्व आहे. आणि म्हणून ते सत्याला परमेश्वर मानायला लागले. ते म्हणजे परमेश्वर म्हणजे सत्यच आहे, मग सत्य हाच परमेश्वर. आधी म्हणायचे परमेश्वर आहे म्हणून आपल्यामध्ये सत्य आहे, मग नंतर म्हणाले सत्य हाच माझा परमेश्वर आहे. तर हा इतका बदल झाला त्या सत्याग्रहाने. हे जुलै 1906 साली जुलै महिन्यात ही घटना घडली, काय 13-14 जुलै असेल. तर आत्ता त्याला 111 वर्ष झाली. तर पुढे मग समन स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींनी याच पद्धतीचा विकास केला.
काँग्रेसच्याही लोकांना पटायचं नाही असं कुठं सत्याग्रह मिळतं का? त्यावेळेला देशामध्ये जास्त पॉप्युलर होता तो भगतसिंग, की हिंसेशिवाय क्रांतीच होत नाही, आणि विशेषतः बंगाली लोकांच्याकडं हिंसेचं फार प्रस्त होतं. म्हणजे चार पाच मित्र एकत्र यायचे, तापलेला कंदील असायचा, त्याच्यावर शपथ काय घ्यायची की आपण चार जण शपथ घेत आहोत, तर पाचव्याला कळता कामा नाही आणि आपण एका इंग्रजाला मारून टाकू. तर अशाने काही राज्य बदलत नाही हे त्यांना माहीत होतं. ते बॅरिस्टर होते, लंडन त्यांनी पायी फिरलेलं होतं, बारीक बारीक त्यांचा अभ्यास केला होता. तर त्याला माहीत होतं की स्वराज्य मिळालं आपल्याला तर ते एकाच गोष्टीने मिळेल, जर तिथे पार्लिमेंटचा ठराव झाला तर. त्यांचे पार्लिमेंट नावाचे इन्स्टिट्यूशन आहे. आणि मग हुजूर पक्षाचे चर्चिल होते, ते देणार नाही म्हणायचे, तुम्ही पात्रच नाही स्वराज्याला, म्हणून आम्ही तुमची सुधारणा करण्याकरता तुमच्याकडे वसाहत केली आहे, ही भूमिका होती. आणि त्यावेळेला लेबर पार्टीने भाषण केलं की रुलिंग पार्टीचे पंतप्रधान काय सांगतायत, संस्कृती जगातली आपली ब्रिटिशांची हे आहे आणि आम्ही म्हणतो की त्यांना स्वराज्य द्यावं, तर तुम्ही म्हणतात की इतके नालायक लोक जन्माला आले, आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलं आणि त्याची आठवण न ठेवता म्हणता द्या, असं डायलॉग झाला होता. तर आज समाजवादी नेता झाल्यावर शांतपणे म्हणाला की ब्रिटिशांनी रक्त सांडून आपल्या पूर्वजांनी तिथे भारताची सत्ता मिळवली हे दादांत खोटं आहे. तुम्ही त्यांच्या कॉन्ट्रडिक्शनचा अभ्यास केला, त्यांच्यातल्या मतभेदांचा अभ्यास केला आणि झोडा फोडा याची तुम्ही झाला, ब्रिटिशांचे रक्त सांडल्याचा इतिहास नाही. आता राहिला प्रश्न संस्कृती कोणाची श्रेष्ठ आहे, आपण त्यांना सुधारायला गेलो असा आवडताय तुम्ही, पण भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्यावेळेला आपण अगदी रानटी होतो त्यावेळापासून आहे. तर ह्या संस्कृतीला एकच कलंक आहे आणि त्याचे नाव ब्रिटिशांचे राज्य. म्हणून गांधीजी त्यांना भेटून म्हणाले होते की स्वराज्य देणार आम्ही सत्तेवर आलो तर असं म्हणा, मग त्यांचं निवेदन होतं की लेबर पार्टीचं, आम्ही सत्तेवर आलो तर भारताला स्वराज्य देऊ. म्हणून त्यांची लेबर पार्टीची फार जवळीक होती, त्यांच्या मिटिंगा पण घ्यायचे, यांना लंडन घरासारखं होतं. आता हे सगळे दक्षिण आफ्रिकेमध्ये लढत असताना एकदम हा कायदा झाला आणि नॉमिनली तरी दक्षिण आफ्रिकेवर ब्रिटिशांचं राज्य होतं, म्हणजे त्याला म्हणायचे राणीचं राज्य. तर त्या डिपार्टमेंटला हलवायचं आणि यांना सारखं इतका अन्याय करू नका इतका अन्याय करू नका हे सांगायचं. तर इथे ते त्यांचं सारखं पार्लिमेंटमध्ये लक्ष पार्लिमेंटकडे लक्ष होतं, ब्रिटिश पार्लिमेंटकडे. आणि त्यांचे गुरु गोखले हे सुद्धा ब्रिटिश पार्लिमेंटचे सदस्य होते, त्यावेळेला आपल्याकडे पार्लिमेंट नव्हतीच. आणि त्यांना असं मानलं जायचं की जगातला जर उत्तम पार्लिमेंटेरियन कोण त्याला बक्षीस द्यायचं झालं तर गोपाळ कृष्ण गोखले. त्यांचं भाषण झालं की लंडन टाईम्समध्ये आग्रह यायचा की आज एका भारतीय माणसानं इंग्लिश कसे बोलावे हे आपल्याला शिकवलं, शुद्ध इंग्लिश, म्हणजे इतकी इंग्लिशवर त्यांची मास्टरी होती. तर हे सगळं गांधींनी गुरु केलं होतं. त्यांचं सारखं लक्ष तिथे मिळताना त्या लोकांवर काय परिणाम आहे, आपण इथं टेररिस्ट ॲक्टिव्हिटी केल्या ज्याला क्रांती म्हणतो आपण, तितकं तितकं त्यांचं ओपिनियन भारतीयांच्या विरोधी जाईल. म्हणून ते आले त्यावेळेला त्यांना हिंसक पंथ कमी करणे, अलगाववादी पंथ कट्टर पंथ कमी करणे हे मोठं काम होतं आणि इंग्रजांना घालवायचं होतं. आणि म्हणून मग ते सत्याग्रहाची मेथड त्याला त्यांचा विश्वास होता, ती त्यांनी पुढच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात विकसित केली. आणि त्याचे सूत्र जे आहेत की बुवा चारित्र्यवान तुम्ही असाल तरच लोक ऐकतात. तर मला जर जाती जमाती एवढी कॉन्ट्रडिक्शन आहे, एवढे धर्म, इतक्या भाषा, हजारो भाषा, तर या कॉन्ट्रडिक्शनमध्ये काम करायचं आहे तर मी प्रामाणिक माणूस आहे आणि जो खालचा माणूस आहे त्याच्यावर आयडेंटिफाय व्हायचं. म्हणून त्याने बॅरिस्टर म्हणून नुसतं पंचा घालून फिरू लागला, उघड्या अंगाला. ते एकदम लोकांना तो आपला वाटला. चरखा त्याने काढला तर चरखामध्ये कुरेशी लोक असतात, मालेगावला वगैरे कुठेही असतात ते, तर ते चरखा चालवतातच विणकर. आणि विणकर हिंदूच आहे, तिथे हिंदू मुस्लिम ऐक्याचं ते प्रतीक झालं.
आणि मग त्यांनी राष्ट्रवादाची मांडणी केली, ती सत्याग्रही ज्ञानावर बेस करून केली. आणि मग त्यांनी थोडं थोडं सत्याग्रहचं कुठं कुठं लिहिलं, त्याचं एक पुस्तक ह्या महाराष्ट्र गांधी स्मारकमध्येच पूर्वी होतं, त्याचं नाव सत्याग्रह विचार. तर त्या ते चार आणायला मला मिळालं, म्हणजे अशी मळकी प्रत, जुनी प्रत अशी मिळाली. तर त्याच्यामध्ये सार होतं सत्याग्रह विचाराचं. तर गांधीजींनी सांगितलं आहे आणि ते आम्ही पुढं जास्त विकसित केलं, पण बीजरूपाने एवढंच होतं की सत्याग्रही आंदोलन पाच अवस्थामधून जाते. जे ह्या पाच अवस्थामध्ये टाळाटाळ करतील आणि याच्या बाहेर आंदोलन करतील त्याला सत्याग्रही आंदोलन म्हणू नये. ह्या पाच अवस्था कोणत्या? तर पहिल्यांदा आपल्या प्रश्नाबद्दल, आपल्या अन्यायाबद्दल, आपल्या पिढीबद्दल लोक उदासीन असतात. तर सत्याग्रहातल्या पहिल्या स्टेजमध्ये उदासीनतेच्या अवस्थेत काम करावे आणि त्यांनी लोकांना जागृत करावे. पीडा असतेच, पण ती जागृत मनामध्ये संवेदनाशील ह्याच्यात आली पाहिजे. आणि ती झाल्यावर दुसरी स्टेज सुरू होते. आणि जे उदासीनतेच्या अवस्थेत लोकशक्ती उभा करतात त्यांना लीडरशिप मिळते आणि त्यांचं नेतृत्व पुढच्या अवस्थेत कितीही त्याला आव्हान आलं तरी ते डगमगत नाही. कारण जागृत झाल्यावर कुणी नेते तापलेल्या तव्यावर पोळी भाजायला येतात. मग दुसरी अवस्था असते उपास. प्रस्थापित जे आहे ते यांचं नाव व्हायला लागलं, उदासीनची अवस्था संपली की उपास करतात, त्याची काय ताकद आहे, तो काय करतो आहे, काय होणार आहे असं म्हणतो. तर असं म्हटलं पाहिजे लोकांनी, म्हणजे आपण दुसऱ्या अवस्थेत आहोत याचा इशार मिळतो. तिसरी अवस्था डायरेक्ट निंदा होते तुमची, कंडेम केलं जातं तुम्हाला. जे जे त्यावेळेला समाज मानसामध्ये निंदा करण्याकरता जे शब्द असतात ते वापरले जातात, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे तुम्ही की आता मी तिसऱ्या स्टेजमध्ये, म्हणजे सत्याग्रही आंदोलन पुढे जात आहे. तर निंदा आणि त्याच्यानंतर शेवटी दडपशाही होते. पोलीस होतात, गुंड अंगावर येतात, लाठीचार्ज होतो, गोळीबार होतो, तर ही दडपशाहीची अवस्था असते. आणि त्याच वेळेला तुमच्यातले काही लोक फुटण्याची शक्यता असते आणि ते त्यांना जाऊन मिळतात. म्हणून त्यांना जर एवी तेवी तुमचं मान्यच करायचं असेल तर ते त्यांच्या एजंटकडनं मान्य करतात, जे काल तुमचे सहकारी असतात त्यांनाच फोडून त्यांच्यामार्फत ते देतात. पण तुम्ही तिथे जर एकजूट राखली दडपशाहीच्या काळात, लोकांची फाटाफूट होऊ दिली नाही, तर यशाशिवाय पाचवी स्टेज यश आहे, यशाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नसतो. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या कठोर मनाच्या जगात फक्त यशालाच आदर मिळतो. म्हणून पाचव्या अवस्थेला दोन नाम आहेत, यश किंवा आदर. आणि आदर हे जसं तुम्ही पैसे डिपॉझिटमध्ये ठेवता तसं तो तुमचा लोकप्रियतेचा धनसंचय असतो. तो आदर पुढच्या वेळेला बीज भांडवल म्हणून पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळेला दुसऱ्या आनंद तुम्ही उदासीनतेला गेला तर मागे तुम्हाला महिना लागला असेल तर तुम्ही दोन चार महिन्यात उदासीनता काढा. ते एवढं बीज रूपाने होतं. ते आम्ही युक्रांमध्ये आणलं, गांधीवादी न होता. कारण आम्हाला जितकं गांधींचं आकर्षण होतं ते आधी नव्हतं, शहीद भगतसिंगाचंच आकर्षण होतं. पण गांधींचंही एक पटायला लागलं की का पटायला लागलं, जेव्हा असे आम्ही संघर्ष करायला लागलो तेव्हा संघर्षाच्या शास्त्राची गरज वाटली युक्रांद्यांना. आणि त्यावेळेला ते लेटेस्ट शास्त्र वाटलं आणि जे लेटेस्ट आहे, जे आधुनिक आहे, त्याला आपण ट्रायल दिली पाहिजे. म्हणून सत्याग्रहाचे प्रयोग आपण आंदोलनात आणायचे. पण आम्ही आधी संघर्षवादी होतो, ते कदाचित गोह्यांमुळे असो की अन्यायविरुद्ध संघर्ष, हर जो रजोल मके टक्कर मे, संघर्ष आम्हाला नारा, हे वाक्य लोह्यांकडनं आलं आमच्याकडे. आणि नंतर जगातला विद्रोह कसा होतो, प्रस्थापित कसं बोलतं याचा अभ्यास केला. दुसरं वाक्य आलं होतं, जेथे अंधाराचे साम्राज्य असते तेथे विद्रोह हाच हीच प्रकाशाची खूण असते. म्हणून विद्रोही होण्यामध्ये आम्ही फार स्वतःला ग्रेट मानायचो. वी वेर प्राऊड की आम्ही अन्यायाविरुद्ध लढतो, प्रस्थापितांना चॅलेंज करतो. पण आता संघर्षाची वेळ आली तर कसा करायचा, तिथं आम्ही अडलो होतो. मराठेबाजी करायची का, दगडफेक करायची का, सगळे घेतले. तर त्याचे त्याचा अभ्यास केला आम्ही की दगडफेक केली तर आत्म जेलमध्ये बसता प्रश्न बाजूलाच पडणार वगैरे वगैरे.
आणि मग आम्ही असं ठरलं आहे की काँग्रेसवाल्यांना सत्याग्रह नको आहे, कारण त्यांना गांधी असल्यामुळे सत्याग्रहातलं नेमकं शक्ती कळते आणि म्हणून गांधीवादाला ते फार घाबरतात. म्हणून त्यांनी एक प्रसिद्ध वाक्य केलं होतं की सत्याग्रह हा परकीय लोक आपल्यावर राज्य करत असतील, फॉरेन सत्ता असेल तर उपयोगी असतो, जेव्हा स्वकीय सत्तेवर असतात तेव्हा करायचं नसतो सत्याग्रह. मग ते खरं आहे का? तर गांधीचं कुटुंबाचं सत्याग्रह करता येईल. ते म्हणायचे माझी आई मोठी सत्याग्रही होती, वडिलांना वाकवायचं असेल तर ती उपास करायची, त्यांचा एक नसेल काही तर.